गुन्हे संबंधितांवर गुन्हे दाखल करा। बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देऊळ घाट येथील ग्रामपंचायतच्या एकूण 17 जागांसाठी शुक्रवार सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली व शांततेत पार पडली। मात्र सायंकाळी मतदान आटोपल्यानंतर एका गटाचे काही उमेदवार व कार्यकर्ते मोमिनपुरा येथील रिठा मस्जिद जवळ राहत असलेले देऊळ घाट ग्रामपंचायतीचे सरपंच तथा वार्ड क्रमांक 4 चे उमेदवार मुश्ताक अहमद यांच्या घरी बसून निवडणूक विषयावर चर्चा करीत असतानाच विरोधी गटातील 100 ते 125 कार्यकर्ते व उमेदवारांचे नातेवाईक पोहोचले व त्यांनी मुश्ताक अहमद यांच्या घरावर दगडफेक करीत अश्लील शिविकार करून मुश्ताक अहमद या वार्ड क्रमांक 4 चे उमेदवारांच्या घरावर अचानकपणे हल्ला चढविला, त्यामुळे येथील निवडणूक प्रक्रियेला गोलबूट लागले। मात्र या ठिकाणी निवडणूक बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रमेश बरकते, पोलीस निरीक्षक सारंग नवलकर व आरसीपीचे जवान व इतर पोलीस कर्मचाऱ्यांची सदर परिस्थिती हाताळून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून ग्रामस्थांना शांततेची आवाहन केली।